आपला अरेंज मॅरेज, पण तुला पाहायला आलो होतो तेव्हाच पहिल्या नजरेतच तूच माझी बायको होणार असा भास मनातूनच होत होता. तुझा होकार आला आणि माझा वास खरा झाला. मग लग्न आणि आजपर्यंतचा प्रवास कसा झाला कळलंच नाही. अनेक चढ उतार आले माझ्या जीवनात, पण तू खंबीरपणे उभी होतीस माझ्यासोबत. खरं तर माझ्यापेक्षा ना तुलाच विश्वास होता मी याही अडचणीतून मार्ग काढेल म्हणून. आज जरा काही कमी भासलं तर डिवोर्स घेणाऱ्यांची संख्या काही कमी नाही, पण जीवनाचा साथीदार हा तुझ्यासारखा भेटला, नशीबच म्हणावं लागेल माझं. आणि हो, पसंतही. हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आत्ता तुम्ही बघितलेला व्हिडिओ हा साधारण मी 2 वर्षापूर्वी बनवलेला होता. आज आमच्या लग्नाचा वाढदिवस होता, पण काही कारणास्तव आम्ही तो सेलिब्रेट नाही केला. म्हणून म्हटलं ॲटलिस्ट तो व्हिडिओ तरी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावा. तोच व्हिडिओ मी साधारण 2 वर्षापूर्वीसुद्धा शेअर केलेला आहे. काही गोष्टी असतात, काही आठवणी असतात ज्या जपून ठेवायला मला खूप जास्ती प्रमाणात आवडतं. तर एका पार्सलच्या चौकशीबद्दल मला पोस्ट ऑफिसमध्ये जायचं होतं. तर त्यावेळेस घेतलेलं शूट आहे, रेल्वे स्टेशनपासून अगदी जवळ आहे. त्यानंतर आम्ही गॅस भरण्यासाठी थांबलो. तिथून पुढे लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच शनिवारसुद्धा होता, आणि वाटेतच आम्हाला सुंदर असं मारुतीचं मंदिर दिसलं. म्हटलं तिथे जावं, दर्शन घ्यावं आणि मग पुढच्या प्रवासासाठी निघावं. मंदिर अगदी सुंदर होतं. तुम्ही जर निगडी बस स्टॉपच्या जवळपास असाल, मारुती मंदिर शोधताय, तर खूप सुंदर मंदिर आहे. इथेच बऱ्याच प्रमाणात मला असं वाटतं की गुरुचरित्राचे पारायणं वगैरे सुद्धा होतात. इथे निगडी बस स्टॉपच्या अगदी जवळ आहे आणि मंदिराचं वातावरणसुद्धा अगदी सुंदर शांत आहे. याच्याच समोरच्या बाजूला इथे गणपतीच्या मूर्त्यासुद्धा अगदी सुंदर सुंदर मूर्त्या मिळतात. आणि इथे जे दादा होते बाजूला, त्यांच्याकडेच जे आपण म्हणतो की मारुतीला आपण काळे, उडीद, तेल, मीठ, रुईच्या पानांचा हार या सगळ्या गोष्टी वाहतो, तर त्या सगळ्या गोष्टी तिथे सुद्धा अवेलेबल होत्या सगळ्या अगदी छान पद्धतीत. तर बऱ्याचदा असं म्हटलं जातं की मारुतीच्या मंदिरामध्ये स्त्रियांनी प्रवेश करायचा नसतो, मंदिरात गेलं तरी गाभाऱ्यात प्रवेश करायचा नसतो. त्यामुळे मग मी बाहेरूनच दर्शन घेतलं. शिवम आणि त्याचे बाबा आतमध्ये जाऊन दर्शन घेत होते. इथे पूर्ण असा हनुमान चालीसा लिहिलेला होता. त्यानंतर गणेश स्तोत्र, मारुती स्तोत्र सगळं अगदी सुंदर असं लिहिलेलं होतं. मारुती जसं की मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे, आम्ही जसं कृती करतोय तशीच कृती सेम शिवम सुद्धा करतो. तिथे जाऊन डोकं टेकवून पाय पडून आला तो छानपैकी. त्यानंतर तुम्ही मंदिराचा आजूबाजूचा परिसर बघू शकताय. खूप सुंदर आहे खरं तर हे मंदिर. इथेच एक मोठा गणपती गणेशोत्सवाचा मंडळाचा गणपती सुद्धा असतो. तर हीच ती गणपतीची मूर्ती. सुंदर अशी मूर्ती आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. इथून पुढे मी डेली व्हिडिओज घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे, जसं पॉसिबल होईल तसं, पण डेली व्लॉग घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा मारून घेतली.
त्यानंतर आम्ही शिवमने आणि मी छोटासा व्हिडिओ शूट केला. त्याला असं वाटलं मी फोटो काढते म्हणून त्याने मला असा फोटो वगैरे काढण्यासाठी सांगितला. त्यानंतर तिथेच भेटलेल्या एका काकांनी त्याला प्रसाद म्हणून लाडू दिला होता. त्यानंतर तिथे असलेल्या मारुतीच्या फोटोला पाय पडून आणि काही नाचण्याचं काय ऍक्टिंग करत होतं ते मला माहीत नाही, पण आता बऱ्याचदा त्याचा एक हट्ट असतो की आम्ही जिथे जातो तिथे दानपेटी असेल किंवा बाहेर कुणी बसलेलं असेल ना, तर तो आवर्जून मला पैसे द्या त्यांना द्यायचे आहेत आणि कोणत्याही गोष्टीची लाज न वाटू देता तो स्वतः त्यांना सेकंड करतो आणि मग तिथून निघतो. त्यानंतर आम्ही नाश्ता केलेला नव्हता त्यामुळे नाश्त्यासाठी गेलो आणि तिथे सुद्धा मला श्री स्वामी समर्थच भेटले. मला तरी असं वाटतं आपण जेव्हा स्वामी सेवेत येतो ना आपण जिथे जाऊ तिथे आपल्याला स्वामीच भेटतात. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं माझं कुरिअरचं काम होतं तर ते कुरिअर रिसीव्ह करून आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो. मस्त अशा मुगाच्या भजी खाल्ल्या, खूप सुंदर टेस्ट आहे, आपण घरीसुद्धा बनवू शकतो. पण घरून मला थोडंसं लवकर निघायचं होतं म्हणजे त्याला बऱ्याच उशीर झाला. कसं आहे कस आहे थांबू का? छान आहे. त्यानंतर घरी यायला उशीर झाला होता आणि शिवमच्या बाबांना ड्युटीवरती पण परत जायचं होतं त्यामुळे ते जरा वेळ झोपले होते. मग मी तोपर्यंत पटापट स्वयंपाक वगैरे आटपून घेतला. काही नाही, साधी सिंपल मुगाची भाजी केली, अख्ख्या मुगाची भाजी केली होती, चपाती केली कारण त्यांची सेकंड ड्युटी होती आणि 2 वाजता त्यांना घरातनं निघायचं होतं. आणि आता बाहेर प्रचंड प्रमाणात ऊन पडतं आहे त्यामुळे मग घरातून बाहेर उशिरापर्यंत राहणं आम्ही अवॉइड करतो, त्यामुळे सकाळीच घरातनं लवकर निघालो होतो आणि ऊन होण्याआधीच घरी येण्याचा प्रयत्न होता पण कामासाठी बराच उशीर झाला त्यामुळे मग आल्यावरती शिवमच्या बाबांनी जरा वेळ आराम केला. त्यानंतर जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की माझं पार्सलचं काम होतं थोडंसं, तर कॉटन नाईटीचं नवीन कलेक्शन आणलेलं होतं, ते ओपन करायचं होतं. तर बऱ्यापैकी काही पीसेस आहेत माझ्याकडे आणि काही नवीन अपडेट करावे त्यासाठी मग हा स्टॉक घेतलेला. तुम्ही जर कॉटन नाईटी यूज करत असाल आणि होम डिलेवरी सर्व्हिस हवी आहे तुम्हाला तर तुम्ही आवर्जून माझ्या मोबाईल नंबरवरती 7262021743 हा माझा मोबाईल नंबर आहे त्यावरती तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकतात. मी सगळे फोटोज तुम्हाला अपडेट करू शकते. कॅश ऑन डिलिव्हरी आपल्याकडे अवेलेबल नाही आहे, ऑनलाईन पेमेंट सर्व्हिस आहे, तिरुपती कुरिअर आणि बाय पोस्ट या 2 सर्व्हिसेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. गुगल पे फोनपे केल्यानंतर तुम्हाला साधारण 7 ते 8 दिवसात तुमचं कुरिअर रिसीव्ह होतं. जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही आवर्जून ऑर्डर करू शकताय. खूप छान असे कस्टमरचे फीडबॅकसुद्धा आपल्याकडे आहेत. तर घर, मुलगा, यूट्यूब ते सांभाळून छोटासा, अगदी छोटासा बिझनेस चालवण्याचा प्रयत्न करते. तर बघू शकताय या पद्धतीच्या सगळ्या डिझाईन्स आहेत. एम्ब्रॉयडरीमध्ये खूप जास्त प्रमाणात ह्या डिझाईन्स चालतात त्यामुळे तेच पीसेस अपडेट केलेले आहेत. भरपूर प्रकारच्या व्हरायटीज आपल्याकडे अवेलेबल आहेत. तुमच्या जवळपास जर कोणी राहत असेल त्यांना कॉटन नाईटी हवी असतील तर आवर्जून सांगा, उन्हाळ्यात वापरण्यासाठी कम्फर्टेबल होतं. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये उद्या नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या, उन्हापासून सुद्धा स्वतःची काळजी घ्या. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.
असंच नवीन काहीतरी घेऊन, नवीन कलेक्शन घेऊन, नवीन काहीतरी गोष्ट घेऊन तोपर्यंत स्वतःला जपा आणि आजूबाजूच्यांना सुद्धा जपा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.